आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। नमस्कार, मी प्राजक्ता, तीचा जागर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास हे होतील परिणाम, राज्याचा कारभार कशा पद्धतीने चालेल पाहूया सविस्तर बातमी। राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास हे होतील परिणाम। भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये सत्ता संघर्ष सुरू असल्याने राज्यात अद्याप कोणाचेही सरकार स्थापन होऊ शकलेले नाही। 2014 विधानसभा विसर्जित झाल्या आहेत। येत्या काळात कोणीच सत्ता स्थापनेचा दावा न केल्यास राज्यघटनेनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते। जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास त्याचे काय परिणाम होतील, राज्याचा कारभार कशा पद्धतीने चालेल याबाबत घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट यांच्याशी संवाद साधला गेला। उल्हास बापट म्हणाले, 172 कलम अंतर्गत विधानसभा निर्माण झाल्याच्या 5 कायद्यानुसार विसर्जित होते, राज्यपालांना ती विसर्जित करावी लागत नाही। विधानसभा विसर्जित झाल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहू शकत नाही। राज्यपाल तो मुख्यमंत्री नियुक्त करतील, तो नवीन विधानसभेला जबाबदार असेल। नवीन विधानसभा राज्यपालांना बोलवावी लागते, त्यानंतर तात्पुरता अध्यक्ष नेमला जाईल, तो सर्वांना शपथ देईल, त्यानंतर त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो। मतदानानंतर अध्यक्षाची निवड सदस्य करतील आणि जर मुख्यमंत्र्यांचा विश्वासदर्शक ठराव असेल तर तो सदस्य संमत करतील, अशी संविधानिक प्रक्रिया आहे। जर कोणी सत्ता स्थापनेचा दावा केला नाही तर राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करतात, त्यानंतर राष्ट्रपती 356 कलमनुसार त्या राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू करतात। या सर्व आणीबाणीच्या तरतुदी आहेत। राज्यघटनेच्या कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी लागू होते, 360 नुसार आर्थिक आणीबाणी आहे आणि 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करता येते। राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास राज्याची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे जाते, विधानसभेच्या कार्याचे अधिकार संसदेकडे जातात, उच्च न्यायालयावर कुठलाही परिणाम होत नाही। 2 आत याला संसदेची संमती लागते। 6 राष्ट्रपती राजवट लागू करता येत, 6 अधिक काळ राष्ट्रपती राजवट लागू करायची असेल निवडणूक आयोगाची संमती घ्यावी लागते। ही राष्ट्रपती राजवट पुढे 3 लागू केली जाऊ शकते, 3 पुढे ती ठेवता येत नाही। राष्ट्रपती राजवट लागू झाली याचा अर्थ राज्याची सर्व सत्ता ही राज्यपालांच्या हाती जाते, याचाच अर्थ मुख्य सचिव राज्याचा कारभार चालवतात। नवीन मुख्यमंत्री नेमेपर्यंत ही राष्ट्रपती राजवट सुरू राहते, राष्ट्रपती राजवट कधीही मागे घेतली जाऊ शकते। राज्यपालांना या काळात धोरणात्मक निर्णय घेता येत नाही, दररोजच्या राज्यकारभार त्यांना चालवता येतो। राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या राज्याचं बजेट संसद पास करू शकते, परंतु प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना असणारे अधिकार प्रत्यक्ष राज्यपालांना वापरता येत नाहीत। ब्युरो रिपोर्ट 3।